नमस्ते विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपण शेवटचं प्रकरण म्हणजे प्रकरण क्रमांक 17 वर्तुळ जीवा व कंस हे बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 17.1 बघणार आहोत. मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देणार आहे, निश्चितच ते तुम्हाला समजतील आणि होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. चला तर सुरू करूया सराव संच 17.1 जीवा व कंस. चला तर सुरू करूया आपण वर्तुळ आणि त्यातले कोणते पार्ट बघणार आहोत आपण, जीवा व कंस. ओके, आणि यापूर्वीच थोडस आठवूया. ओके, शेजारील आकृती बिंदू ओ हे वर्तुळ केंद्र आहे. काय दाखवले त्याने, ओ हे वर्तुळ केंद्र आहे. आकृतीच्या संदर्भाने खालील विधानातील आपल्याला रिकाम्या जागा भरायची. रेख ओडी ही वर्तुळाची काय, तर ओ डी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख ओडी ही वर्तुळाची त्रिज्या. त्यानंतर बघा, रेख ए बी हा वर्तुळाचा, ए बी हा काय तर वर्तुळाचा व्यास आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो तो, आणि म्हणून आपण इथे काय घेणार, व्यास. यानंतर रेख पी क्यू, रेख पी क्यू ही पी ते क्यू वर्तुळ कोणते दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात, आणि म्हणून आपण इथे काय घेणार, जीवा. रेख पी क्यू काय तर ती जीवा आहे. टिंबटिंब हा केंद्रीय कोण आहे, बरोबर आहे. तर केंद्रीय कोण या कंसाने केंद्राशी केलेल्या कोणाला काय म्हणतात, तर केंद्रीय कोण, कोण बी ओ डी केंद्रीय कोण असे म्हणतात. कोण बी ओ डी, कोण बी ओ डी हा केंद्रीय कोण आहे. यानंतर बघा, आपल्याला त्याने विचारले की लघु कंस ए एक्स डी, लघु कंस ए एक्स डी हा एक लघु कंस आहे ए एक्स डी. नंतर मग कंस बी डी, कंस बी डी आहे. कंस ए पी, कंस बी क्यू, कंस पी क्यू, इथे आपल्याला अजून नाव घेता येतील, कंस कंस ए पी. ओके, पुढे पुढे जर गेलो आपण तर कंस इथे कंस पी क्यू आणि शेवटचा कंस किती मिळेल आपल्याला, कंस पी क्यू. ओके, हे तर कंस आहे. पुढे त्याने आपल्याला विचारलेलं आहे की विशाल कंस, कंस पी ए बी, कंस पी ए बी हा काय झाला, तर तो विशाल कंस झाला. आता दुसरा आपल्याला विशाल कंस त्याने दिलेला आहे, पी डी पी डी पी डी क्यू, पी डी क्यू हा विशाल कंस आहे. यानंतरचा देखील आपल्याला एक विशाल कंस लिहिता येईल इथे. ओके, मग विशाल कंस काय करता येईल आपल्याला इथे, की कंस ए बी पी, कंस ए बी पी, कंस ए बी आणि पी, विशाल कंस. ओके, या प्रकारे इथे काय तयार झाला, तर कंस ए बी पी इथपर्यंत तो विशाल कंस तयार झाला. नंतर आपल्याला असे विचारले की अर्धवर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस काय, ए डी बी, ए डी बी हा अर्धवर्तुळ कंस आहे. आणि अजून अर्धवर्तुळ कंस काय तयार होईल, ए पी बी, आणि इथे आपल्याला ते कंस कंस ए पी बी. ओके, नंतर त्याने आपल्याला विचारले की मेजर कंस डी बी, मेजर कंस डी बी या कंसाचं माप म्हणजेच त्याने केंद्राशी केलेला कोण, मग कोण कोणता होणार, कोण बी ओ डी, आपण कोण
त्या कंसाने केंद्राशी केलेला कोन. नंतर त्याने आपल्याला असं विचारले की मेजर कंस डी ए बी, मेजर कंस डी ए आणि बी, मेजर कंस डी ए बी, डी ए बी बरोबर किती किती 360 वजा मेजर ऑफ अँगल, म्हणजे आपल्याला फक्त एवढाच राहिलेला कोण येतो. आणि मग या कोणाचं नाव काय, तर कोण बी ओ डी. तर कोण आपण किती लिहिणार तिथे, कोण बी ओ डी लिहिणार, कोण बी ओ आणि डी. या प्रकारे अतिशय सोपी प्रश्न होते, मेजर कंस डी ए बी, डी ए बी आणि टोटल किती असतो, तो 360 असतो. मग 360 म्हणून हा फक्त केंद्रीय कोण वजा करायचा, किंवा या कंसाचं माप, या कोणाचं माप आणि कंसाचं माप दोन्ही कसे, तर ते सारखे. ओके, आणि सर्व यापूर्वी गेला आहातच आपण सर्व प्रश्नांचे उत्तर लिहिले. ओके, नाव नेक्स्ट बघा. आता जाणून घेऊया वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल. ओके, या जीवेला इंग्रजीत काय म्हणतात, तर कॉर्ड असं म्हणतात. या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे, ए बी ही त्याची जीव आहे आणि ओ पी हा ए बी ला काय, तर तो लंब आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा काढा. आपण ही जीवा काढली, केंद्र ओ म्हणून जीवा ए बी वर रेख ओ पी लंब काढा. रेख ओ पी व रेख पी बी यांची लांबी मोजा. पीची लांबी मोजाय, ए पी ची लांबी मोजायची आणि पी बी ची लांबी मोजायची. ए पासून पी, बी पासून पी, याप्रमाणे वेगवेगळ्या त्रिज्येची 5 वर्तुळे कागदावर काढा. प्रत्येक वर्तुळात एक जीवा काढून त्या जीवेवर, त्या जीवेवर केंद्रातून लंब काढा. केंद्रातून त्या जीवेवर काय करायचं आहे, तर लंब काढायचा आहे. गुणाच्या साठी जीवेचे झालेले दोन भाग समान आहेत का, हे कर्कटकच्या साह्याने तपासून बघा. हे कर्कटकचं टोक इथे ठेवायचं, एक ठेवा किंवा दोन्ही पोलाचे टोक असतात आणि इथे दोन्ही अंतर कसे असतील, तर ते कंपासच्या साह्याने किंवा कर्कटकच्या साह्याने तुम्हाला ते बघता येते. आता जर तुम्ही ते तपासून पाहिलं तर तुम्हाला खालील गुणधर्म मिळेल आणि मग त्याचा अनुभव घ्यायचा आहे. काय, तर हे सर्वाधिक महत्वाचं वाक्य, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हे केंद्र जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेचे दुभागतो म्हणजे काय, तर त्याचे दोन सारखे भाग करतो. ए बी ची लांबी 10 असेल तर ए पी किती असेल, 5 आणि पी बी 5. ए बी ची लांबी 6 असेल तर ए पी 3. म्हणून हे सर्वाधिक महत्वाचं वाक्य की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. ओके, त्यानंतर बघूया पुढे. पुढे अजून एक त्याने कृती दिलेली ऍक्टिव्हिटी, एका कागदावर वेगवेगळ्या त्रिज्यांची 5 वर्तुळे काढा. प्रत्येक वर्तुळात एक जीवा काढा, त्या जीवेचा मध्यबिंदू मिळवा. ओके, जीवेचा मध्यबिंदू ए बी ही आपण समजा जीवा काढली आणि तिचा मध्यबिंदू हा पी घेतला. वर्तुळ केंद्र ओ आणि जीवेचा मध्य हे जर आपण अशी जोडले, ओके जोडा, शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक जीवेला ए बी आणि जीवेच्या मध्यबिंदूला पी हे नाव द्या आणि कोण मोजायचा आपल्याला, कुठला कोण, ए पी ओ, ए पी ओ. नंतर दुसरा कोण कोणता, बी पी ओ, बी पी ओ, हे गुणाच्या साह्याने किंवा कोण मापकाच्या साह्याने तपासा. प्रत्येक वर्तुळातील जीवेच्या संदर्भात हाच अनुभव येतो. काय, की एपीओ व बीपीओ हे दोन्ही कसे, तर ते काटकोण आहे गुणाच्या साह्याने, म्हणजे याच माप किती असते, तर ते 90 अंश आणि हे आपणही 90 इथे खूप करत असतो. प्रत्येक वर्तुळातील जीवेच्या संदर्भात हाच अनुभव येतो. यावरून
तुम्हाला खालील गुणधर्म मिळेल. काय मिळेल? तर वर्तुळाचा केंद्र हा व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू, जीवा ए बी त्याचा मध्यबिंदू केंद्र, मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड त्या जीवेला काय असतो तर ते लंब असतो, लंब असतो. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि या जीवेचा मध्यबिंदू हा रेषाखंड त्या जीवेला काय असतो तर तो लंब असतो. म्हणून ही दोन्ही वाक्य अतिशय महत्वाचे. पुढे तुम्ही नववीत गेलात तर या प्रकारच्या सिद्धता तुम्हाला सिद्ध करायचे आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि दुसरं काय की वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. ओके, आता काही सोडवलेली आपण उदाहरणं बघूया. अतिशय सोपी उदाहरणे, ती सोडवलेली उदाहरणे. उदाहरणे: ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा पी क्यू ची लांबी 7 सेंटीमीटर आहे. ओ केंद्र जीवा पी क्यू ची लांबी किती आहे? ती 7 सेंटीमीटर. रेख ओ ए लंब जीवा पी क्यू, तर रेख ए पी काढायचे आपल्याला. यामध्ये ए पी ची लांबी काढायची आहे आणि आपल्याला पी क्यू दिलेला आहे आणि ओ ए हा काय तो लंब आहे. मग आपण आताच मगाशी शिकलो काय की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे त्या जीवेचे दोन सारखे भाग करतो. रेख ओ ए लंब जीवा पी क्यू, म्हणून बिंदू ए हा जीवा पी क्यू चा मध्यबिंदू आहे. म्हणून लेंथ पी ए बरोबर 1/2 लेंथ पी क्यू बरोबर 1/2 × 7, म्हणजेच किती आलं? 7 ला 2 ने भाग दिला आपल्याला उत्तर किती होईल? 3.5 सेंटीमीटर. सोपं उदाहरण आहे. ओके, पुढच: केंद्र ओ असलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाची एक जीवा केंद्रापासून 6 सेमी अंतरावरती आहे. वर्तुळाची त्रिज्या काय किती आहे? त्याने आपल्याला 10 सेंटीमीटर. केंद्र ओ म्हणजे ओबी ची लांबी किती आहे? 10, ते आपण सेमी लिहिणार. ओके, 10 सेमी. त्या वर्तुळाची एक जीवा केंद्रापासून 6 सेमी अंतरावरती आहे. मग ओपी हे या जीवेचं केंद्रापासूनच अंतर आणि ते किती आहे? 6 सेमी. ओके, या अंतर किती आहे? 6 सेमी. तर त्या जीवेची लांबी काढा. ओके, आता बघा वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून त्या जीवेवर टाकलेल्या लंब रेषाखंडाची लांबी होती, म्हणजे ओपी किती येतं? 6 सेंटीमीटर. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही काय? त्याची जीवा. रेख ओपी लंब जीवा ए बी, वर्तुळाची त्रिज्या लेंथ बरोबर किती? लेंथ ओबी. आणि किती दिले ते आपल्याला? त्याने 10 सेंटीमीटर दिले. लेंथ ओपी किती आहे? तर 6 दिलेलं आहे. म्हणून त्रिकोण येथे त्रिकोण ओपीबी, ओ पी बी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओपीचा वर्ग म्हणजे कर्णवर्ग, ओपी वर्ग म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, ओपी वर्ग अधिक पीबी वर्ग, ओपी वर्ग अधिक पीबी वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. आणि कर्ण इथे काय? तर त्रिज्या आहे. म्हणून ओपीची लांबी आपल्याला 6 चा वर्ग, पीबी आपल्याला शोधायचे पीबी वर्ग बरोबर ओबी 10 चा वर्ग. म्हणून पीबी वर्ग बरोबर, आता इथे अतिशय सोपं आहे, 10 चा वर्ग वजा 6 चा वर्ग. पण इथे सूत्र वापरलेले आहे आणि कुठलं सूत्र वापरले? ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात किती देणार? ए अधिक बी. म्हणून 10 अधिक 6 10 वजा 6 बरोबर दोघांची बेरीज किती येणार? 16. आणि हे वजाबाकी 4, 16 × 4 = 64. म्हणून पीबी वर्ग किंवा वजाबाकी जरी गेले असते तरी चाललं असतं. म्हणून पीबी वर्ग बरोबर किती आले? तर ते 64. मग आता वर्गमूळ घेणार, 64 चे वर्गमूळ किती आले? तर 8 आले. म्हणून लेंथ पीबी बरोबर 8 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला माहित आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आपल्याला पीबीची लांबी किती मिळाली? ते तर 8 मिळाली ते पीबी.
आणि म्हणून एपी पण किती असणार तर 8, आणि म्हणून एबी ची लांबी आपल्याला किती मिळेल तर ती 16 मिळेल. म्हणून लेंथ एबी बरोबर 2 गुणिले लेंथ बीबी, 2 गुणिले 8 बरोबर 16. म्हणून जीवा एबी ची लांबी किती झाली तर ती 16 सेंटीमीटर आहे. ओके, आता सुरू करूया सराव संच 17.1. आता सुरू करूया आपण सराव संच 17.1. ओके, पहिला प्रश्न, केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. रेख पी क्यू लंब जीवा ए बी, तर लेंथ क्यू बी काढा. आता मग याची उकल उकल आकृतीमध्ये आपण घेणार. जीवा बरोबर एबी आणि त्या एबी ची लांबी किती आहे, बरोबर 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला प्रश्नात असं दिलेलं आहे, रेख पी क्यू लंब जीवा ए बी. ओके, म्हणून वर इथे लिहिणार आपण क्यू बी बरोबर, एक छेद 2 गुणिले ए बी. आपण इथे किंमत भरणार ती 1/2, तर ए बी ची लांबी किती आहे तर 13, मग 13/2 किती येणार ते 12 होणार, ते 10 काय झाले. म्हणून लेंथ क्यू बी बरोबर आपण बरोबर 6.5 सेंटीमीटर. काय दिले त्याने, सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा प्रश्न पुन्हा तुम्ही एकदा बघू शकता. यानंतरचा प्रश्न, प्रश्न 2, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे. ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. या वर्तुळात 48 सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढलेली आहे, तर वर्तुळ केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर असेल. तर सर्वप्रथम आपण इथे लिहिणार लेंथ ओडी दिलेल्या बाबी लिहिणार ओडी बरोबर वर्तुळाची त्रिज्या किती येते, 25 सेंटीमीटर. नेक्स्ट लेंथ सीडी, बरोबर 48 सेंटीमीटर. आणि आकृतीत आपल्याला दिलेले काय, रेख ओपी लंब जीवा सीडी. आणि म्हणून आपल्याला पीडी ची लांबी जर शोधायची असेल, लेंथ पीडी बरोबर 1/2, 1/2 गुणिले सीडी. याला कारण काय देणार आपण,
तर वर्तुळ केंद्राहून वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून आपण इथे लिहिणार लेंथ पीडी बरोबर एक छेद दोन गुणिले 40 बरोबर किती आले मग 24. म्हणून लेंथ पीडी बरोबर 24. इथे पीडीची लांबी मिळाली आणि ती किती मिळाली 24. आपल्याला काय शोधायचंय, या जीवेच वर्तुळ केंद्रापासूनच अंतर आपल्याला शोधायचंय. आता इथे त्रिकोण ओपीडी हा काय, तर काटकोन त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण ओ पी डी मध्ये मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र म्हणायचे होतो मी प्रमाणानुसार वर्षा प्रमाणानुसार. मग यामध्ये कर्ण कोणता आहे, तर तो ओडी वर्ग ओडीचा वर्ग बरोबर ओडी वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक पीडी वर्ग ओपी वर्ग अधिक पीडी वर्ग. ओडी वर्ग ओडी ची लांबी किती आहे, तर 25. 25 लिहिणार 25 वर्ग बरोबर ओपी ओपी ची लांबी आपल्याला शोधायची, म्हणून तो आपण ओपी जसा तसा लिहिणार. आणि पीडी किती आहे, तर 24 वर्ग. पीडी ची लांबी किती आहे, 24. मग 25 वर्ग वर्ग तुम्हाला माहिती पाहिजे, 25 वर्ग 625 बरोबर ओपी वर्ग 24 वर्ग 576. म्हणून ओपी वर्ग बरोबर 625 वजा 576 बरोबर 49. म्हणून ओपी वर्ग बरोबर येते किती आले, तर 49 वर्गमूळ घेणार आपण. म्हणून ओपी बरोबर किती आले, तर ते 7 आले. ओके, म्हणून तर वर्तुळ केंद्रापासून त्या जीवेच अंतर किती आहे, तर ते 7 सेंटीमीटर. म्हणून वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर अंतर 7 सेंटीमीटर.
यानंतरचा पुढचा प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेंटीमीटर लांबीची आहे असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे? तर यामध्ये आपल्याला दिलेल्या बाबी आपण लिहिणावी. इथे त्याने नाव नाही दिलेले, लेंथ ओपी, लेंथ ओपी बरोबर 9 सेंटीमीटर, लेंथ एबी, एबी बरोबर 24 सेंटीमीटर. ओके, आता पुढे इथे आपण पी बिंदू घेतलेला आहे वर्तुळ केंद्रापासून जीवावर टाकलेला लंब, याला पी विचारात घेतलेला आहे. पुन्हा आपण इथे लिहिणार रेख आकृतीवरून, रेख ओपी लंब जीवा त्यानंतर त्यानंतर आपण लिहिणार ते वर्तुळ केंद्रातून केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब लंब जिभेला दुभागतो. म्हणून पण आता इथे असं लिहिणार पी बी बरोबर 1/2 ए बी, पी बी बरोबर 1/2 ए बी, 1/2 गुणिले 24, 24 का 2 ने भाग दिला आपण तर आपल्याला किती मिळते तर 12. म्हणून पी बी ची लांबी इथे किती मिळेल आपल्याला, पी बी बरोबर 12 सेंटीमीटर. आपण हा त्रिकोण जोडणार इथे, आपल्याला इथे काटकोन त्रिकोण मिळेल. कुठला काटकोन त्रिकोण? बी ओ पी. त्रिकोण बी ओ पी या काटकोन त्रिकोणा या काटकोन त्रिकोणा पायथागोरसच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार कोणाचे वर्ग होतील इथे? ओपी वर्ग अधिक पी बी वर्ग, ओपी वर्ग अधिक पी बी वर्ग बरोबर ओबीचा वर्ग, बरोबर इथे किती येणार? ओबीचा वर्ग 9 वर्ग अधिक 12 वर्ग येणार. ओपी म्हणजे किती? तर 9 वर्ग अधिक
12 बराबर OB चा वर्ग, म्हणून OB वर्ग 9 चा वर्ग 99 81 होणार, आणि 12 चा वर्ग किती येणार इथे 144, आणि म्हणून OB वर्ग बरोबर किती येणार यांची बेरीज 225, आणि म्हणून OB बरोबर वर्गमूळ घेणार किती आलं ते 15. मग OB काय तर त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणून आपण इथे लिहिणार, म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 15 सेंटीमीटर. प्रत्येकदा हे आपल्याला लिहायचं असतं काटकोन त्रिकोणात, तर मग पायथागोरसच्या प्रमाणानुसार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेंटीमीटर असेल, तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर? आपल्याला प्रश्नामध्ये आकृती नाही, आपण ते आकृती काढूया. सर्वप्रथम सी केंद्र असणार एक वर्तुळ ठेवा इथे, ओके. नंतर मग केंद्रबिंदू सी घेणार, आणि त्यानंतर AB ही जीव असणारे वर्तुळ केंद्रापासून या जीवीवरती लंब घेतला का, त्याला P म्हटलेलं आहे, ओके. नंतर BC ही त्या वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्येची लांबी आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. जीवेची लांबी 12 सेंटीमीटर आहे. आता इथे आकृतीत आपण इथे लिहिणार, BC बरोबर त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर. नंतर लेंथ AB काय, तर ती जीवा आहे वर्तुळाची, जीवा बरोबर 12 सेंटीमीटर. यानंतर रेख CM लंब जीवा AB, म्हणून वर्तुळ केंद्रातून वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेवर
जीवेला दुभागतो अपनी दिली ना जीवेची लांबी आपल्याला किती दिली त्याने ती 12 सेंटीमीटर दिली आहे. एबीची लांबी किती होती 12. म्हणून एपी बरोबर लेंथ सॉरी पीबी बरोबर एक छेद दोन लेंथ एबी एक छेद दोन गुणिले 12 बरोबर 7. म्हणून लेंथ पी बी बरोबर 6. पी बी बरोबर किती ना तर ते 6 सेंटीमीटर. आता काटकोन त्रिकोण बी सी पी मध्ये म्हणून तो काटकोन त्रिकोण म्हणून त्रिकोण पी बी सी पी या काटकोन त्रिकोणा काटकोन त्रिकोणा पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजे कर्ण वर्ग बरोबर म्हणजे बी सी वर्ग बरोबर वर्ग बरोबर पुढची बाजू कोणती आहे सीपी वर्ग अधिक पी बी वर्ग सीपी चा वर्ग अधिक पी बी चा वर्ग. आता आपण इथे किमती भरणार त्याची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे बी सी म्हणजे किती ती तर ती 10 चा वर्ग इथे होणार. नंतर पुढची बात पुढे पी बी सीपी आपल्याला शोधायचं आहे अधिक पी बी पी बी ची लांबी किती आपल्याला 6 दिलेली आहे म्हणजे 6 चा वर्ग थोडं ना 10 चा वर्ग किती आला इथे 100 वजा 6 चा वर्ग 36 बरोबर सीपी चा वर्ग. आपण 6 चा वर्ग या बाजू लागला म्हणून सीपी वर्ग बरोबर वजाबाकी केली आपण 64 म्हणून सीपी बरोबर वर्ग मुळा 64 आणि बरोबर किती आहे 8 आले म्हणून सीपी बरोबर 8 सेंटीमीटर. ओके सीपी बरोबर 8 सेंटीमीटर म्हणून ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावरती आहे तर 8 सेंटीमीटर अंतरावरती आहे. म्हणून जीवा वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ केंद्र 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर अंतरावर आहे. याच बरोबर आपण
सराव संच पूर्ण केलेला आहे. सराव संच 17.1. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.